सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी। देशाच्या सर्वांगीण विकासासाठी यंदाच्या बजेटमध्ये 7 गोष्टींना प्राधान्य देण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलंय। देशातील नागरिकांच्या विकासासाठी मोदी सरकारनं 7 घटकांना महत्त्व दिलं असून यावर येत्या वर्षभरात काम करण्यात येणार आहे। यामध्ये सर्वसमावेशक विकास, शेवटच्या घटकापर्यंत विकास, पायाभूत सुविधांचा विकास, क्षमतांमध्ये वाढ करणं, ग्रीन ग्रोथ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलाय। यामध्ये यंदाचं बजेट हे 7 घटकांवर म्हणजे सप्तर्षींवर आधारित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला। यात त्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्यात। देशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे। कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन निधीची घोषणा करण्यात आली असून हा निधी आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। त्याशिवाय वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदीलही दाखवणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ते मुंबई आणि मुंबई ते साईनगर शिर्डी अशा 2 वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत। 10 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी या दोन्ही गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार असल्याची प्राथमिक माहिती आहे। 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 हा सोहळा सुरू होणार असून केंद्रीय रेल्वे मंत्री वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। जिल्ह्यातील शिरपूर येथे 2 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान बालयोगी गोपालनाथजी महाराज यांच्याकडून अतिमहारुद्र यज्ञाचं आयोजन करण्यात आलं असून या यज्ञाला करवीरपीठाचे शंकराचार्यही उपस्थित राहणार आहेत। यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात साधू हजेरी लावणार आहेत। या निमित्तानं शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात येणार असून कृषी प्रदर्शनात पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर हे देखील मार्गदर्शन करणार आहेत। अतिमहारुद्र यज्ञ या माध्यमातून भाविक भक्त सगळे येणारे जवळपास 1.5 ते 2 लाख लेणार भाविक भक्त असे लाभ घेणार आहेत। त्या माध्यमातून त्या लोकांना हे पण असं मिळावं की आपण सगळे कृषी बांधव सगळे इकडले आहेत आणि ते आणि सोयाबीन ही एक पीक आपल्या इकडं आहे आणि सोयाबीन ही याचं प्रमुख म्हणजे काही शेतकरी लोकांना इथं आणून दाखवलं प्रत्यक्षात की 10, 15, 16, 17 पोते असं उत्पन्न काढलेले ते लोक बांधव मला भेटले आणि त्या माध्यमातून मला पण अशी मानसिकता झाली की आपल्या शेतकरी लोकांना माहिती व्हावं आणि याचा लाभ घ्यावा तसं आपले टोटावर साहेब सगळं व्यवस्थित मार्गदर्शन करणार आहेत। असं खूप चांगले आनंदाची बाब आहे आणि सगळ्यांना लाभ घ्यावा। तसंच आमचे देवकाका आणि अतिमहारुद्र यज्ञाबद्दल हे चांगल्या प्रकारे माझ्या मताने चांगलं सांगू शकतात आणि त्यांचं पण ऐकून घेऊ पाहिले कृषीबद्दल आणि अतिमहारुद्र यज्ञाबद्दल आणि तसंच आरोग्य शिबिर त्याच्याबद्दल हे सगळं सांगतील, माहिती देतील। बहिणीला दारुड्या पतीकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून भावानं चक्क मित्राच्या मदतीनं बहिणीच्या नवऱ्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना भंडारा जिल्ह्यातल्या पवणी तालुक्यात घडली आहे। मंगेश प्रेमलाल वाढई असं हत्या केलेल्या पतीचं नाव आहे। पती मंगेश याला त्याचा साला विलास उके हा व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन गेला, मात्र नंतर मित्रांच्या मदतीनं साला विकास याने मंगेश याची हत्या केली आहे। पवणी तालुक्यातील चाकरा चिचाळा मार्गावरील एका पुलाखाली मंगेश याचा मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणी मृतकाचे आई कासुबाई वाढई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। तर भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातखेडे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी तपासाला गती देत या प्रकरणातील आरोपींना जेरबंद केलाय। या प्रकरणी साला विलास केवलदास उके आणि त्याचे मित्र प्रमोद साकोरे, जितेंद्र अंबादे आणि नरेंद्र आगरे या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। अड्याळ पोलीस स्टेशन येथे फिर्यादी कासुबाई प्रेमदान वाढई वय 63 वर्ष राहणार पळसगाव तालुका साकोली यांच्या तक्रारीवरून कलम 302, 201 आणि 34 या कलमांवर गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्या फिर्यादीमध्ये त्यांचा मुलगा मंगेश प्रेमलाल वाढई वय 35 वर्ष राहणार पळसगाव याचा आरोपी
की जो याचा मेहून आहे आणि त्याचे तीन साथीदार यांनी त्याला मारहाण केली, त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याकडे असणाऱ्या पिकअप गाडीमध्ये त्यांनी त्याचा मृतदेह अडाळच्या हद्दीमध्ये चिचाला ब्रिजवरती नेऊन गोसेखुर्द जे बॅकवॉटर आहे त्या पाण्यामध्ये याचा मृतदेह टाकलेला आहे. त्यामुळे कासूबाई वाढे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विलास ओके, प्रमोद चापुरे, जितेंद्र अंबादे, सुरेश आगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास एपीआय बोरकुटे करत आहे. सैद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. त्रावे विद्रोही साहित्य संमेलन वर्धा येथील सर्कस ग्राउंड येथे रंगणार आहे. आज विद्रोही साहित्य संमेलनाच्या ग्राउंड मधील साफसफाई गुरुदेव मंडळ आणि ऑक्सिजन पार्क तसेच निसर्ग सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. दिनांक 4 आणि 3 फेब्रुवारी हे विद्रोही साहित्य संमेलन होऊ घातलेले आहेत. याची तयारी आता सध्या वर्ध्यामध्ये सुरू आहे. आज स्वच्छता अभियान येथे राबवण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतामधील अध्याय 12 ग्रामशुद्धी यामधील काही ओळींचं महत्व सुद्धा विशद करण्यात आलेलं आहे. यावेळी तुकडोजी महाराजांच्या भजनानं या स्वच्छता अभियानाचा समारोप झालाय. चल बाई करे सफाई, कूड़ा कचरा साफ करे, कूड़ा कचरा साफ करे. बहुत दिनों का रुका हुआ है, बहुत दिनों का रुका हुआ है. मिलकर सुंदर आज करे, मिलकर सुंदर आज करे. 1/2023 ला सत्यभा महाराज कार्यक्रम आहे. या विषयावर ते भरपूर प्रबोधन करणार आहे. श्री गुरुदेव की जय. श्री गुरुदेव की जय. आज देशाचं बजेट सादर केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी बजेटवर ग्रामीण भागातील नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत असं विचारलं असता महागाईमुळे देशातील गोरगरीब जनता मेटाकुटीला आली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं प्रचंड हाल होत असून सरकारनं गोरगरीब जनतेच्या खिशाला कात्री लावू नका अशी माफक अपेक्षा सिल्लोड शहरातील सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गरिबांसाठी एक मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. संसद भवनात अर्थसंकल्प मांडताना त्या म्हणाल्यात की आता देशातील कुणीही व्यक्ती भुकेनं व्याकुळ राहणार नाही, रात्र काढणार नाही. 1 जानेवारी 2024 पर्यंत दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना मोफत रेशन दिलं जाईल, जेणेकरून या लोकांना पुरेसं अन्न मिळेल. देशात कुणीही उपाशी राहणार नाही. देशातील प्रत्येक टप्प्यावरील जनतेची काळजी या अर्थसंकल्पात घेण्यात येईल असं आश्वासन निर्मला सीतारामन यांनी दिलं. त्यानुसार त्यांनी मोफत रेशनच्या योजनेची घोषणा केली आहे. 4 वेळेच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला आणि पुरुष खो खो संघांनी आपलं वर्चस्व अबाधित ठेवत खेलो इंडिया युथ गेम्समध्ये काल विजयाचा डबल धमाका केला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी 5व्या सूत्रातील या स्पर्धेत सलग 2 विजय साजरे केले. जानकी पुरस्कार विजेते जान्हवी पेठच्या नेतृत्वात राष्ट्रीय खेळाडू प्रीती काळे, निशा वैजल, वृषाली, प्रतीक्षा आणि पायल यांनी सर्वतोन कामगिरी करत महाराष्ट्र महिला संघाला मोठा विजय मिळवून दिलाय. महाराष्ट्र महिला संघानं यजमान मध्य प्रदेशला 1-12 गुणांनी पराभूत केलं. त्यापाठोपाठ नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष संघानं यजमान मध्य प्रदेशला 1-6 गुणांनी धूळ चारली आहे. त्यामुळे यजमान मध्ये मध्य प्रदेश संघाला घरच्या मैदानावर लागोपाठ पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. आपली मोहीम कायम ठेवत महाराष्ट्र संघाने गटात 2 विजय संपादन केल्यात. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमचा पठाण हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतोय. या सिनेमाच्या माध्यमातून किंग खाननं 4 वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं असून आजही बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुखच आहे. शाहरुखच्या अभिनयापासून ते सिनेमातील ऍक्शन सिक्वेन्सपर्यंत वेगवेगळ्या कारणानं हा सिनेमा चर्चेत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता 7 दिवस झाले असले तरी चाहत्यांमध्ये या सिनेमाची क्रेज कायम आहे. या सिनेमाचं शूटिंग कुठे झालंय, सिनेमासाठी शाहरुखनं किती मानधन घेतलंय, तर असे अनेक प्रश्न आता चाहत्यांना पडलेत. या बातम्यांसह सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.